हेल्थ आय डी तैयार करना गुगल मधे अपन टाइप करू शकता हेल्थ आय डी। या ठिकाणी हेल्थ आय डी टाइप केलं, एंटर केलं, एंटर केल्यानंतर ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली हेल्थ आय डी ची जी वेबसाइट आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया ची ती ओपन होईल, आयुष्मान भारत डिजिटल मिशन। याच्यावरती ह्या लिंकवर क्लिक करा। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर सिस्टीम असेल, कोणत्याही डिव्हाइसमध्ये याला ओपन करू शकता। ओपन केल्यानंतर साधारणपणे ही वेबसाईट अशी दिसेल। या वेबसाईटमध्ये याला जर मी स्क्रॉल केलं तर क्रिएट आयुष्मान भारत हेल्थ आय डी असं दिलेलं आहे। त्याच्यानंतर काय काय आपण याच्यामध्ये पाहू शकतो या सगळ्याच लिंक याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत। याला स्क्रॉल केल्यानंतर बरीचशी माहिती याच्यामध्ये आहे, ती माहिती तुम्ही पाहू शकता। पण जर हेल्थ आय डी तयार करायचं असेल तर ह्या ठिकाणी क्रिएट युअर ए बी याचे नाव असं दिलं आहे, त्याच्यावरती ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर या ठिकाणी जनरेट व्हाया आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसेल त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी क्लिक हिअर असं ऑप्शन दिलं आहे, याला क्लिक करून पुढची प्रोसेस करता येते। ज्यांच्याकडे आधार कार्ड नंबर आहे त्यांनी आधार कार्ड नंबरवरती क्लिक करावा। आधार कार्ड नंबर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल, ज्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल तो तुमच्यासोबत असायला पाहिजे। आता मी ह्या ठिकाणी माझं स्वतःचा आधार कार्ड एंटर करतो। या ठिकाणी आधार नंबर टाईप करून झालेला आहे। जर ह्या ठिकाणी मी ह्या डोळ्याच्या चित्रावरती क्लिक केलं तर आधार नंबर मला व्हिज्युअलाइज झालेलं दिसेल। याला स्क्रॉल करा, या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करा। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आय एम नॉट रोबोट असं दिलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि पुढे सबमिट करा। सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला एक ओ टी पी येतो मोबाईलवरती, जो आधार कार्डशी लिंक आहे। ही एवढी सोपी पद्धत आहे। ओ टी पीसाठी ह्या ठिकाणी एक लिंक आलेली आहे आणि तोच ओ टी पी इथं येतो। ओ टी पी मला लगेच आलेला आहे, तो मी ह्या ठिकाणी एंटर करतो आहे। तो ओ टी पी आहे तो मी इथं टाकलेला आहे, मी इथं सबमिट करतो आहे। सबमिट केल्यानंतर ह्या ठिकाणी एक नवीन लिंक येते, इथं आपण मोबाईल नंबर देखील टाकू शकतो जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे। ह्या ठिकाणी सांगितलं आहे विल सेंड वन टाइम पासवर्ड ऑन दिस नंबर, तर तो नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याला। आणि सबमिट म्हणा, सबमिट म्हटल्यानंतर परत तो ओ टी पी ह्या ठिकाणी विचारतो। परत जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथं टाका। आणि सबमिट म्हणा। सबमिट म्हटल्यानंतर आधार कार्डची जी प्रोफाईल होती, आधार कार्डवरती जे काही नाव वगैरे फोटो दिलेला आहे, ती सगळी जशीच तशी या ठिकाणी येऊन जाते। फक्त तुम्हाला याच्यामध्ये पहिलं नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव हे दिलेलं आहे, ते व्यवस्थित टाईप करा। बाकी डेट ऑफ बर्थ त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही, जी आधारवरती आहे तेच असणार आहे। आता या ठिकाणी जो मेल आय डी आहे तो इथं टाईप करतो आहे मी ॲड्रेस, आणि जो ॲक्च्युअल तुमचा मोबाईल ईमेल आय डी आहे तो पण इथं टाका। या ठिकाणी मी दोन्ही टाकलेत, एक त्यांचा असेल हा यूजर नेम असतो, नंतर तुम्ही लॉग इन करू शकता ह्या मेल आय डीनी। फक्त लक्षात ठेवा की तुम्ही काय तिथं मेल आय डीसाठी टाकलेलं आहे, जेणेकरून पुढचं लॉग इन तुम्हाला करता येईल। आणि ह्या ठिकाणी जे माझा ॲक्च्युअल मेल आय डी आहे तो मी टाकतो आहे। बाकीचं आधार कार्डवरच्या सगळ्या गोष्टी एज इट इज येतात, तुम्हाला ॲड्रेस वगैरे चेंज करता येत नाही। ह्या ठिकाणी सबमिट केलं, हां फोटो मात्र तुम्हाला चेंज करता येतो। ह्या फोटोला तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथं क्लिक करा आणि नंतर जो फोटो आहे तो सर्च करा इकडनं, तो ॲटोमॅटिकली तुम्हाला ह्या ठिकाणी ॲड करता येईल। आणि नंतर सबमिट करा। सबमिट केल्यानंतर हा फोटो जसं आधारवरती आहे ते मॅच होत नाही, तर मग परत ह्या ठिकाणी परत सबमिट करा। मिडल नेम काढून मी ते सबमिट केलं आहे, ती प्रोफाईल ह्या ठिकाणी अपडेट झाली आहे। आणि ह्या ठिकाणी एक हेल्थ आय डी तयार होतो ॲटोमॅटिकली। तुम्हाला एक ए बी याचे नंबर जो आहे तो जनरेट होतो, हा नंबर महत्त्वाचा आहे। बाकी या ठिकाणी क्यू आर कोड दिला आहे, क्यू आर कोड जर स्कॅन केलं तर परत तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून मिळेल। आणि याला जर डाउनलोड करायचं असेल तर ह्या डाउनलोड बटनवरती क्लिक करा, ॲटोमॅटिकली हे जे आहेत कार्ड ते डाउनलोड झालं असेल आणि नंतर तुम्ही याला प्रिंट करून घेऊ शकता। हे ओपन झालं आहे आणि प्रिंटचं ऑप्शन पण दिलं आहे। तर ह्या पद्धतीनं तुम्ही स्वतःचा हेल्थ आय डी हा मोबाईलवरनं देखील जनरेट करू शकता।
ह्या हेल्थ आय डी कार्डचा वापर आपण एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपल्या स्वतःला जो काही आजार झाला असेल त्या आजाराशी रिलेटेड करू शकतो, जेणेकरून आपल्याला 5 लाखापर्यंत आजाराच्या निदानासाठी जी काही फीस लागते त्याच्यामध्ये सवलत दिली जाते, सवलत म्हटल्यापेक्षा सूट दिली जाते. तर ह्या पद्धतीनं आपण स्वतःचा हेल्थ आय डी तयार करू शकतो.